नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी निफ्टी चार्ट अनिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये परत एकदा मार्केट गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर हायर साईटला आपल्याला मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर जो आहे तो दिसून आलेला आहे निफ्टी बँक निफ्टी मेजर इंडायसेस जे आहे ते ऑलमोस्ट हाफ पर्सेंटेजच्या दबावासह क्लोज झालेल्या दिसून येतात कम्पॅरेटिव्हली स्मॉल कॅप मिड कॅप मध्ये एक फ्लॅट क्लोजिंग जे आहे ते मार्केटमध्ये होताना दिसून आलं आहे आणि आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जो काय सेल ऑफ दिसून आलाय ह्या सेल ऑफ मध्ये मेन पार्टिसिपंट जे आहे ते स्टॉक आणि बँक फायनान्शियल स्टॉक न की रोल जो आहे तो प्ले के केलेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे मित्रांनो सध्याच्या कंडिशनला ग्लोबल मार्केटचा जर विचार केला तर काही कन्सर्निंग पॉईंट आपल्यासाठी आहेत जसं की तुम्ही जर बघितलं असेल तर येणाऱ्या कालखंडामध्ये एनर्जी सप्लायमध्ये काही प्रॉब्लेम येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याचा इम्पॅक्ट मित्रांनो या सप्लाय शॉकच्या इम्पॅक्ट मुळे का काय होईल येणाऱ्या कालखंडामध्ये असं म्हटलं जातं की बाबा क्रूड ऑइलच्या किमती ज्या आहेत त्या ऑलमोस्ट कि एकशे पन्नास डॉलर पर्यंत काय होऊ शकतात त्या ठिकाणी पोहोचू शकतात आणि मित्रांनो एनर्जीच्या किमती किंवा क्रूड ऑइलच्या किमती जर एकशे पन्नास डॉलर पर्यंत पोहोचलं तर त्याचा इम्पॅक्ट पूर्ण ग्लोबल आणि पूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर येणाऱ्या कालखंडामध्ये होणार आहे हे पर्यंत काय करा लक्षात घ्या पण मित्रांनो त्याच वेळेला जर तुम्ही अजून एक डेटा पॉईंट जर बघितला तर आता ज्येष्ठ काही मिनिटात दोन तासापूर्वी युक्रेन युके मधला इन्फ्लेशनचा डेटा आला आहे आणि हा डेटा मित्रांनो पाठीमागच्या तीस वर्षातला हायएस्ट इन्फ्लेशनचा रेट जो आहे तो सिक्स पॉईंट टू पर्सेंटेज नोंदवण्यात आला आहे अमेरिकेतील इन्फ्लेशन देखील मित्रांनो ऑलमोस्ट पंचेचाळीस वर्षाच्या हायवरती आहे आपल्या इंडियामध्ये देखील रुरल आणि अर्बन दोन्ही एरियामध्ये इन्फ्लेशन जे आहे ते कंटिन्यू काय करत आहे डोकं वाढ वरती काढत आहे आणि पाठीमागच्या आठ ते दहा महिन्याचा जर विचार केला तर फूड इन्फ्लेशन जे आहे ते ऑलमोस्ट मित्रांनो तीस ते बत्तीस टक्क्यानं आपल्या भारतामध्ये देखील वाढलेलं तुम्हाला दिसून येते म्हणजे इक्विटी मार्केटसाठी इन्फ्लेशन आणि ग्लोबल एक महत्वाचा कन्सर्न येणाऱ्या कालखंडामध्ये राहणार आहे ग्लोबल सेंटिमेंट नुसार सध्या जोन्स डावजोन्स फाईव्ह हंड्रेड असेल नॅसडॅक हंड्रेड असेल की ऑलमोस्ट हाफ पर्सेंटच्या कामकाज करत आहेत मित्रांनो डब्ल्यूटीआय क्रूड ऑइलचा जर विचार केला तर एकशे दहा डॉलर वरती सध्याला ट्रेड करत आहे आणि तुम्ही पण पाठीमागच्या दोन दिवसात ऑब्झर्व्ह केला असेल आपल्या इंडियामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ज्या आहेत वाढलेल्या आहेत आणि ह्या किमती मित्रांनो येणाऱ्या कालखंडामध्ये ऑलमोस्ट वीस ते पंचवीस रुपयांना आपल्याला वाढणं अपेक्षित आहे म्हणजे याचा इम्पॅक्ट काय होणार आहे पूर्ण इकॉनॉमीवरती होणार आहे लोकांच्या कॉस्ट इन कन्झम्पन पॅटर्नवरती होणार आहे वेगवेगळ्या लिस्टेड कंपन्या ज्या आहेत ह्या कंपन्यांच्या मार्जिन आणि प्रॉफिटेबिलिटीवर देखील याचा इम्पॅक्ट जो आहे तो येणाऱ्या कालखंडात इन्फ्लेशन आणि इंटरेस्ट रेट हाईकचा होणार आहे हे पहिल्यान काय करा लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो मार्केटसाठी हे टप चॅलेंज राहणार आहे आणि दुसरं मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर तुम्ही मार्केटला ऑब्झर्व्ह केला असेल तर मार्केट मित्रांनो डेली बेसिसवर डेली मार्केटचा ट्रेंड जो आहे तो चेंज होताना दिसून येतोय होता मार्केट वन वे डेलीच्या डेली बेसिसवर काय करत आहे रन करत आहे जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये क्लिअर सांगितलं होतं किंवा मार्केट जे आहे ते गॅप ऑफ ओपन होईल आणि हे मार्केट गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर मार्केट ज्या ठिकाणी ओपन होईल ते पहिल्या पाच मिनिटाची जी काय कॅन्डल असेल ह्या कॅन्डलच्या लोच्या खाली काय करा तुम्ही बँक निफ्टीला सेल करा किंवा निफ्टीवरती बेरी शूट ठेवा असं काय केलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअरली तुम्हाला सांगितलं होतं आणि एक्झॅक्ट त्याचनुसार मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये काय झालं मार्केट न सकाळची ओपनिंग रेंज जशी ब्रेक केली तसं बँक निफ्टीमध्ये कंटिन्यू दिवसभर काय झालाय जो आहे ते दिवसभर लोअर बॉटम फॉर्मेशन डाऊन साईडला हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या म्हणजे मार्केटनं प्रत्येक वेळेला लोअर लो जो आहे ते तयार करून एक डाऊन ट्रेंड मध्ये आलंय आणि आज जो काय गॅप होता तो गॅप पण सेम ला भरून मार्केट त्याच्या खाली तुम्हाला गेलेला त्या ठिकाणी क्लिअरली दिसून येते दुसऱ्या बाजूला तुम्ही जर निफ्टीचा पाच मिनिटा चार्ट बघितला तर निफ्टीमध्ये काय झालं होतं तर निफ्टीमध्ये बघितलं तर सतरा हजार दोनशे हा महत्वाचा सपोर्ट आहे बँक निफ्टीसाठी छत्तीस हजार हा स्ट्रॉंग सपोर्टचं काम जे आहे ते उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये होणार आहे मित्रांनो उद्याची एक्सपायरी जी आहे हे मंथली एक्सपायरीच्या अगोदरच्या दिवसाची एक्सपायरी आहे हे पर्यंत काय करा लक्षात घ्या मग या सिनारीवरती मित्रांनो उद्याची एक्सपायरी जबरदस्त होण्याची शक्यता देखील या ठिकाणी आपल्याला येत ना नाही कारण का बँक निफ्टी इंडेक्स किंवा निफ्टी इंडेक्स ज्या पद्धतीनं पाठीमागच्या दोन ते तीन ती ती चार ट्रेडिंग सेशन पासून एका छोट्या रेंजमध्ये ज्या पद्धतीनं मार्केट ट्रेड करत मे बी ही रेंज उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट ब्रेक करेल अदरवाईज मार्केट अजून एका छोट्या रेंजमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय करेल ट्रेड करण्याची एक शक्यता जी आहे ती आपल्याला या ठिकाणी नाकारता येत नाही मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर एक चांगली गोष्ट टेक्निकली काय तर निफ्टी इंडेक्स सर्वच्या सर्व मुव्हिंग अव्हरेजच्या वरती ट्रेड करतोय अर्थ निफ्टीचं शॉर्ट टर्म साठी स्ट्रक्चर जे आहे ते फॉर्मेशन जे आहे ते बुलिश असलेला तुम्हाला दिसून येते आणि मार्केटला हायर साईडला एक सेलिंग प्रेशर जो आहे तो आपल्याला स्क्रीनवरती येताना दिसून येतोय हाय एक पॉईंट आहे आणि दुसरं मित्रांनो ओवायचा पण डेटा मी पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवेल त्यातून पण बऱ्याच गोष्टी लक्षात येतील बँक निफ्टीचा जर डेटा बघितला तर मित्रांनो आज परत एकदा बँक निफ्टी इंडेक्स हंड्रेड डे एक्सपोनान्शियल मुव्हिंग अव्हरेजच्या वरती जाण्याचा एक अटेंड केलाय पण मार्केटला त्या ठिकाणी सक्सेस आलेला नाही परत बँक निफ्टी इंडेक्स फिफ्टी डे एक्सपोनशियल अवरेज च्या खाली येऊन क्लोज झाले म्हणजे मार्केट मित्रांनो पाठीमागच्या तीन ट्रेडिंग सेशन पासून ऑलमोस्ट चार ट्रेडिंग सेशन पासून पन्नास दिवसाचं मुव्हिंग अव्हरेज आणि दोनशे दिवसाच्या मुव्हिंग अव्हरेजच्या मध्ये ट्रेड करते आणि आय थिंक मला वाटतं की बाबा वा, मार्केट जे आहे ते पुढील अजून एक ते दोन दिवस ह्या एका छोट्या रेंजमध्ये काय करेल ट्रेड करेल आणि त्यानंतर मार्केट ही रेंज ब्रेक करण्याची प्रॉबिलिटी नाकारता येत नाही म्हणजे आता सध्याचं जे मार्केट आहे मॉर्निंगला जर डाऊन साईडला असेल तर सेकंड uh, हाफमध्ये मार्केट हायर साईडला जात होतं जे मार्केट मॉर्निंगला हायर साईडला होतं ते सेकंड हाफमध्ये डाऊन साईडला येताना दिसून येत आहे मे बी उद्या ह्याचं उलट रिफ्लेक्शन जे आहे ते होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे एक मोठी मुवमेंट जे आहे ती काय होऊ शकते उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला स्क्रीनवरती बँक निफ्टी आणि निफ्टी दोन्ही मध्ये बघायला मिळू शकते म्हणजे टेक्निकली जर बघितलं okay. तर ओके मग मित्रांनो अशी जर कंडिशन असेल तर ओवायचा डेटा आपल्याला काय इंडिकेट करतोय हे पण काय करावं लागेल त्या ठिकाणी बघावं लागेल मित्रांनो या ठिकाणी मी निफ्टीचा पहिल्यांदा ओवायचा डेटा जो आहे तो काय करतोय तुम्हाला इंडिकेट करतोय बाबा आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये नेमकं काय झालंय कशा पद्धतीनं कॉल रायटर पुट रायटरनी स्वतःच्या पोझिशन प्लेस केले मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा युट्यूबच्या चानल ला करा त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सध्याला मेंबरशिप देखील काय केले सुरू केलेलं आहे आणि ही मेंबरशिप मित्रांनो फक्त एकशे नव्याण्णव रुपये या प्राईज पासून काय होते स्टार्ट होते आणि कुठलाही प्राइस हाईक देखील करण्यात येणार नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या मग मित्रांनो तुम्हाला युट्यूब चॅनलची मेंबरशिप घेतल्यानंतर काय फायदा आहे तर, तर मित्रांनो मी तुम्हाला डेली बेसिसवर मार्केट अवर्स मध्ये दिवसातून एक ते दोन वेळा मार्केट लेवल अपडेट करत राहील त्याचबरोबर ओवायनुसार मार्केटचे डायरेक्शन काय असू शकते हे मी काय करत जाईल तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेल आणि ही जर माहिती हवी असेल तर तुम्ही जरूर मित्रांनो आपल्या मेंबरशिप घ्या जजासहाय्यानं तुम्हाला मार्केटमध्ये काम करणं जास्त सोयीस्कर होईल मित्रांनो या ठिकाणी जर निफ्टीचा जर विचार केला तर आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये निफ्टी बँक निफ्टी दोन्ही इंडेक्समध्ये कंपॅरेटिव्हली कॉल रायटिंग जे आहे ते मोठ्या प्रमाणात होताना तुम्हाला दिसून येते विशेषतः निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सतरा हजार तीनशे या परला स्ट्राईक प्राइजला कॉल रायटरनं जबरदस्त ग्रीप घेतलेले आणि या स्ट्राईक प्राईजला मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये वीस लाखाचं ओवाय ऍडिशन झालेलं आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या त्याचबरोबर सतरा हजार चारशे या स्ट्राईक प्राईजला देखील ऑलमोस्ट त्या ठिकाणी अठरा लाखाचं ओवाय ऍडिशन जे आहे ते झालेलं तुम्हाला दिसून येते म्हणजे याचा अर्थ थोडक्यात काय झाला तर आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये ऑप्शन जे कॉल या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग झालेलं आहे पण त्याच्याशी कम्पेअर करता पुट रायटरचा जर विचार केला तर मार्केटमध्ये जे पुट रायटिंग झाले ते खूप कमी आहे हे पर्यंत काय करा लक्षात घ्या आणि जे काय पुट रायटिंग आहे ते सतरा हजार दोनशे आणि सतरा हजार शंभर आणि सतरा हजार या स्ट्राईक प्राइस झाले पण मित्रांनो सॉरी या ठिकाणी सतरा हजार शंभर आणि सतरा हजार या स्ट्राईक प्राइसचा पुट रायटर जो आहे तो मित्रांनो मार्केटमधून बाहेर पडलाय आणि पुट रायटर ज्या पद्धतीनं बाहेर पडलाय त्यानुसार मित्रांनो मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी मार्केटसाठी एक गॅप डाऊन किंवा एक डाऊन साईड जे आहे ते उद्या पण काय होऊ शकते तुम्हाला स्क्रीनवरती दिसून येऊ शकते कारण का मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कुठेही फ्रेश फुट रायटिंग जे आहे ते मार्केटमध्ये झालेलं नाही मार्केटचा सपोर्ट जो आहे तो क्लिअरली ऑप्शनच्या डेटा मध्ये आपल्याला वीक असलेला दिसून येतोय आणि चेंज इन ओवाय जो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झालाय दिस� तो सर्वात जास्त कॉल साईटला झालेला दिसून येते पुट साईटला झालेला नाही म्हणजे याचा अर्थ टेक्निकली ज्या पद्धतीचं मार्केटमध्ये हायर साईडला सेलिंग देते त्याचं इंडिकेशन तुम्हाला ओवायच्या मध्ये देखील असलेलं क्लिअरली दिसून येतंय त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर बँक निफ्टीचा ओवायचा जर डेटा बघायचा असेल तर बँक निफ्टीचा ओवायचा डेटा आपल्याला काय इंडिकेट करतोय ते पण काय करावं लागेल या ठिकाणी बघावं लागेल मित्रांनो बँक निफ्टीच्या जर ओवायच्या डेटामध्ये जाऊन बघितलं तर सेम तुम्हाला निफ्टीचं रिफ्लेक्शन जे आहे ते या ठिकाणी दिसून येईल आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वात जास्त कॉल रायटिंग जर मार्केटमध्ये झालं असेल तर हे कॉल रायटिंग छत्तीस हजार पाचशे या स्ट्राईक प्राइस झाले आणि इथलं कॉल क्या रायटरचा क्वांटम आणि साईज जर बघितली तर ऑलमोस्ट मित्रांनो पंधरा लाख कॉल एडिशन सेल झाले त्याचबरोबर छत्तीस हजार सहाशेला देखील ह्यूज कॉल सेलिंग जे आहेत ते आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये झालेलं तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर पूर्ण छत्तीस हजार दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे ह्या सर्व स्ट्राईक प्राईजला कॉल सेलिंग होताना तुम्हाला दिसून येते आणि चेंज इन ओवायच्या माध्यमातून तुम्ही जर पुट साइटचा सपोर्ट आयडेंटिफाय करायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी मित्रांनो चेंज इन ओ मध्ये बँक निफ्टी मध्ये पुट रायटर देखील आलेला आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो बँक निफ्टीमध्ये कॉल ची कम्पॅरिटिव्हली तुलना खूप जास्त आहे पुट रायटर नाही असं नाहीये पण पुट रायटरची संख्या कमी आहे पण आज तिथं पण पुट रायटिंग झालेलं तुम्हाला दिसून येते मग ह्याचा अर्थ काय होतो मित्रांनो मित्रांनो ह्याचा अर्थ क्लिअर होतो कि ह्या मार्केटमध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये उद्यासाठी ज्या फुटप्रिंट आहेत त्या फुटप्रिंट तुम्हाला उद्या पण सेल ऑन ची स्ट्रॅटर्जी वापरताना दिसून येतील म्हणजे उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जोपर्यंत मित्रांनो बँक निफ्टी छत्तीस पाचशेच्या वर जात नाही तोपर्यंत तो प्रत्येक रेज मध्ये बँक निफ्टीला काय करायला पाहिजे सेल ऑन राईज करायला पाहिजे हे पहिल्यांदा काय करा लक्षात अजून एक ह्याच्यामध्ये खूप महत्वाचा पॉईंट आहे कारण का सध्याचं मार्केट जे आहे ना ते डेटा पॉईंट नुसार ड्राईव्ह होत नाहीये सध्याचं मार्केट ड्रायव्ह केलं जातं ते ग्लोबल सेंटिमेंट नुसार आणि हा ग्लोबल सेंटिमेंट मित्रांनो डे ऑन डे डेली बेसिसवर चेंज होतोय एक दिवशी पॉझिटिव्ह होतोय एक दिवशी निगेट होतोय हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो काम करताना थोडं काळजीपूर्वक काम करावं लागेल मग मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये तुम्हाला मार्केट वर बुलिश किंवा बेवीस व्ह्यू ठेवायचा असेल तर आज ज्या लेवल मी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिल्या होत्या त्याच लेव्हलला उद्या पण तुम्हाला फॉलो करायचा आहे आणि हा जो बाय आणि सेल मधला जो झोन जो आहे तो नो ट्रेडिंग झोन किंवा तिथं कॉन्ट्रा ट्रेडिंगचा झोन आहे या एरियामध्ये मित्रांनो मे बी तुम्हाला काय होईल मार्केट ट्रॅप करण्याचा प्रयत्न करेल किंवा उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण मार्केट ही जी रेंज आपण डिफाईन केलेली आहे हायर साईडला छत्तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर आणि लोअर साईडला पस्तीस हजार नऊशे बासष्ट ह्या रेंजमध्ये बँक निफ्टी जास्त तर वेळ काय करेल उद्या पण टाइम स्पेंड करण्याची प्रॉबाबिलिटी आहे आणि जसं मार्केट ही रेंज ब्रेक करेल तसं बँक निफ्टीमध्ये एक मोठा स्विंग जो आहे तो ऑलमोस्ट हजार पॉईंट आपल्याला हायर साईटला किंवा लोअर साईटला येणं अपेक्षित आहे तो कुठेही माहित नाही पण पहिली दोन प्रॉबाबिलिटी आहेत मित्रांनो पहिली प्रॉबाबिलिटी अशी आहे मार्केटनं पाठीमागच्या चार ट्रेडिंग सेशन पासून जी रेंज तयार केली आहे मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण मार्केट तीच रेंज कंटिन्यू करेल त्या रेंजमध्ये मार्केट ओलाटाइल होईल किंवा मार्केट ही रेंज ब्रेक करायचं एक अनसक्सेसफुल अटेम्प्ट करेल असं वाटतंय अदरवाईज जर सेकंड सिनारिओ जर बघितला तर मॉर्निंगला ओपनिंगला जर ही मार्केटनं रेंज मोठ्या व्हॉल्युमसह जर ब्रेक केली तर मे बी त्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये हजार पॉईंट अप साइड किंवा डाऊन साइड जे आहे ते उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय होऊ शकते येऊ शकते किंवा कालच्या ट्रेडिंग सेशनचा मित्रांनो बँक निफ्टीचा जो लो आहे मे बी त्या लोला मार्केट परत एकदा रिटेस्ट करण्याचा प्रयत्न काय करू शकतो त्या ठिकाणी बँक निफ्टी करू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या निफ्टीला पण मित्रांनो सेम काल ज्या लेवल दिल्या होत्या आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी त्याच लेवल तुम्हाला उद्याच्या वीकली एक्सपायरीसाठी देखील काय करायचे यूज करायचे का कारण का मित्रांनो पाठीमागच्या दोन तीन ट्रेडिंग सेशनचा जर मार्केटचा विचार केला मार्केटमध्ये डेली बेसिसवर ओलॅटिलिटी भरपूर आली आहे मार्केट हायर साइड लोअर साईडला ट्रॅव्हल करत आहे पण एंड ऑफ द डे मार्केट एका छोट्या मध्ये येऊन काय होतंय क्लोज होतं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या आणि हा जो डेटा आहे जो का चार टोरनी लाईन ड्रॉ केलेत सतरा हजार तीनशे एकोणसत्तर आणि लोअर साईडला सतरा हजार एकशे त्र्याहत्तर ह्या रेंजमध्ये उद्या पण निफ्टी मे बी काय करेल ह्या रेंजमध्ये ट्रेड करण्याची प्रॉबाबिलिटी त्या ठिकाणी नाकारता येत नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या अदरवाईज मार्केट साइडवेज एक पहिली प्रॉबॅबिलिटी सर्वात जास्त साइडवेज मार्केट आणि ही रेंज ब्रेक करायची प्रॉबाबिलिटी सेकंड पण आहे ती रेंज कुठल्या साईडला ब्रेक होईल सध्या सांगणं अवघड आहे पण ज्या पद्धतीचा ग्लोबल सेंटिमेंट आहे ज्या पद्धतीचं इन्फ्लेशन आहे ज्या पद्धतीचं क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये वाढ आहे आणि ज्या पद्धतीचा ओवायचा डेटा आहे त्याच्यानुसार मे बी मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण डाउन ट्रेंड करत जाण्याची प्रॉबाबिलिटी खूप जास्त आहे यानुसार मित्रांनो तुम्ही तुमचं ट्रेडिंग सेटअप तयार करा तुमच्या लेवल तयार ठेवा आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं वीकली एक्सपायरी आहे विकली एक्सपायरीला कधीही मोठ्या पोझिशन घेऊ नका किंवा हा व्हिडिओ बघून जर तुम्ही ट्रेड घेणार असेल तर कोणत्याही परिस्थितीत तुमच्याकडे असणाऱ्या एकूण कॅपिटलच्या वीस टक्क्यापेक्षा जास्तीचं कॅपिटल मी दिलेल्या कॉलवर किंवा मी दिलेल्या लेवलवर यूज करू नका कारण का हे डेरिवेटिव्ह मार्केट आहे मार्केट मार्केटमध्ये डेटा जसा चेंज होईल तशा लेवल आणि त्या लेवलचा रिलेव्हन्स देखील चेंज होत असतो आणि हा रिलेव्हन्स जर चेंज झाला आणि तुम्ही डेटा चेंज झाल्यानंतर जर तुम्ही स्वतः चेंज नाही झाला तर मार्केट तुम्हाला लवकरच काय करेल चेंज करेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळं काळजीपूर्वक ट्रेडिंग करा धन्यवाद थँक्यू